तर या सगळ्या मागे कोण आहे हे जगाला कळायलाच हवं. खूप मोठी चूक करतोयस तू विके. चूक तर मी केलीच आहे, तुला मदत करून. आज जर तू डॅडला सगळं सांगितलं नसतंस ना तर तू काय करतेस इथे? हे मी चहा. किती वेळा सांगितलंय माझ्या रूम मध्ये यायच्या आधी 10 वेळेला विचार करायचा. चोरासारखं काय चाललंय आतमध्ये हे ऐकत नाही बसायचं. मी आत्ताच आले मॅडम. इंटरकॉम वर विचारता नाहीयेत? गेट आउट. सॉरी मॅडम. संगीता इकडे. गरम आहे चहा? हो, मला आवडतो तसा वाफळणारा. येस मॅम. संप चहा संप. सॉरी मॅडम. हुंकर न मारता एका घोटात चहा संप. संगीता माझं न ऐकणारी माणसं मला आवडत नाही. उचलते. पुन्हा अशी चूक नाही करायची. आणि तू तुझ्या नोकरांना पगार देतेस ते तुझं ऐकतील. मी नाही ऐकणार. तू जसा लोकांना त्रास देतेस ना तसाच त्रास होईल तुला. मग मी काय करतो? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले? मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं, खूप झालं. आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खंटात ना माणसं ते असं.
अगो पण आईज म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती नाहीये आई मी तुम्हाला नंतर फोन करते आणि आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्या नेहा आले आई मी येते होय काकू येते सावकाश जाग हो काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया